परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो, जरांगे हा फसवतो, नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला, 5 वर्षाची शिक्षा झाली, जरांगेंमुळे आमचं घर आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली. त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटलेलं आहे चुकीचं, हे माझे आरोप नव्हते. हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकाऱ्यांनी केलेले होते. असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकार आहे मला विचारण्याचा. मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे. पिटिशन केली, आंदोलने केली, अनेक काही गोष्टी केल्या. मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली, ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती. त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं, तुमचा स्वभाव अहंकारी आहे, तुमचं मीपणा, माझंपणा, श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं. दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारसकर महाराज आहेत आणि ते त्यांनी असे असे तुमच्यावर आरोप केलेत, असं असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीनं विचारतो. मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले, उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधव नारायण महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय, 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला, कुठलाच आधार नाही. एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात. याचं कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडं नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे. पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी बारसकर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे. एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय तथ्याशिवाय आरोप करावेत इतक्या मोठ्या, हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे. पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले. माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला 5-2 दिवस खूप ट्रोल केले त्यांनी. एखाद्या सज्जन माणसावर कुणी असू द्या, मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे, मी चांगला आहे, पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एक आरोप नाही, सिंगल 1 आरोप नाही,